वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यस्मृतीनिमित्त शनिवार 23 डिसेंबरला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थाद्वारे आयोजित शेगाव रोडवरील गुरुकुंज कॉलनी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आमदार सुलभा घोडके, समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष रामधन कराळेसह प्रमुख अतिथी म्हणून हरिभजन पारायण श्रुषी स्नेहगंगामाई शृंगारे उपस्थित होत्या. सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस आमदार सुलभा घोडके यांच्या हस्ते वंदन, पूजन, माल्यार्पण करण्यात आले. वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन आमदार सुलभा खोडके यांचा सत्कार करण्यात आला. आमदार सुलभा खोडकेसह अनेकांची समयोचित भाषणे झालीत. आणि गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण म्हणजे सुरुवातीला ओटा होता आणि ओट्यावर मंदिर होतं, त्यापासून माझा या परिचयाचा माहिती आहे. आणि 2004 मी आमदार असताना बऱ्याच वेळा या भागामध्ये येऊन गेली आणि या भागामध्ये आपण हा सगळा परिसर पाहत असताना त्या भागाचा विकास व्हावा म्हणून अनेक वेळा या ठिकाणी प्रश्न मांडले होते. आणि आपली संतांची भूमी आहे त्या ठिकाणी असणारे गाडगे महाराज असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल आणि तिसरे म्हणजे आपले भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असेल. कारण आपला हा जिल्हा 3 संतांच्या माध्यमातून, कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरी घेतली, गाडगे महाराजांनी झाडू घेतला आणि त्यासोबतच या ठिकाणी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी खडू घेतला आणि शिक्षण संस्था उभ्या केल्या. आज म्हणून आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपले अनेक मुलं, शेतकऱ्यांची मुलं असेल किंवा शेतमजुरांची मुलं असेल, या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज मुलं शिकलेली, आपली पिढी शिकलेली. आज माझा माळी समाजाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि सावित्रीबाई फुले शिकल्यामुळे आम्ही शिकलो, म्हणून आम्ही शिकलो म्हणून आम्ही आतापर्यंत काम करू शकतो, हे सुद्धा आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतं. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी समान अधिकार दिला, कारण आपण मानव समाज आहे आणि मानव समाजात दोनच हे आहेत, एक पुरुष आणि एक महिला. पण एका पुरुषाची प्रगती होऊ शकत नाही, त्यासोबत महिलांची सुद्धा प्रगती झाली पाहिजे, हे सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलं ग्रामगीतामध्ये की पुरुष आणि महिलांची जेव्हापर्यंत प्रगती सोबत होत नाही तेव्हापर्यंत या ठिकाणी असणाऱ्या समाजाची आणि या गावाची असेल, या जिल्ह्याची असेल किंवा देशाची असेल, ती प्रगती होऊ शकत नाही. म्हणून पुरुष आणि महिला या समान असल्या पण या समान याच्यातून जेव्हा काम होईल तेव्हा सगळ्यांना प्रगती होऊ शकते, हे सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं. आणि अंधश्रद्धा निर्मूलन झालं, या ठिकाणी गाडगे महाराजांनी काय केलं, तर झाड स्वच्छता ठेवायची. तो स्वच्छता घर झाडायचा नाही आहे, गाव झाडायचा नाही आहे, एरिया स्वच्छ करायचा नाही, तर ठेवायलाच पाहिजे. पण मनाचे विचार हे स्वच्छ ठेवले पाहिजे. मनाचे त्यांचे विचार स्वच्छ असेल तेव्हाच आपल्या देशाची प्रगती होईल. आणि ही प्रगती करायची असेल तर या ठिकाणी मनातले जे काही अविचार आहे आणि नेगेटिव्हिटी आहे ही जेपर्यंत आम्ही कमी करणार नाही तेपर्यंत आमचा विकास होणार नाही, तेपर्यंत आमची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून स्वच्छता अभियान आपण म्हणतोय की घर झाडलं पाहिजे, रस्ता झाडला पाहिजे, हे डॉक्टर या ठिकाणी असणाऱ्या गाडगे महाराजांचं हे नव्हतं, ते तर केलंच पाहिजे, आपण सगळं करतोच आहे, परंतु विचार सुद्धा हे चांगले असले पाहिजे हे गाडगे महाराजांनी सांगतात. खंजरीच्या भजनीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रत्येक भागात गेले, प्रत्येक गावात घेतलं. गावामध्ये दुफळी असते, आपल्याला माहिती आहे कॉलनीमध्ये असते, आता गावात तर राहते, आपण तर शहरात राहतो, शहरातही असते, 4 विषय वेगळे असते, 4 विषय नंतर वेगळे असतात. परंतु 23 व 24 डिसेंबरला आयोजित कार्यक्रमात तीर्थस्थापना, सामुदायिक ध्यान, पालखी, मिरवणूक, सामुदायिक प्रार्थना, प्रबोधन, कीर्तन, काल्याचे कीर्तन, महाप्रसाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन गोवर्धन सगणे यांनी केलेत. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेचे सदस्य व पदाधिकारी तसेच वंदनीय तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळ तथा गुरुकुंज कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक, महिला, भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.